नमस्ते मैत्रिणींनो, सखी कठ्ठ्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी कविता पवार. आज मी घेऊन आलेली आहे कैरीचे गोड लोणचे कसे बनवायचे. कैरीचे गोड लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कैरी मी फोडून बारीक तुकडे करून त्याला हळद मीठ लावून एक दिवस ठेवले होते. त्यानंतर 5-7 तास सुकवून घेतलेल्या ह्या फोडी आहेत. त्याचबरोबर त्यासाठी एक वाटी गरम करून तेल थंड करून घेतलेले आहे. वाटीभर गूळ खिसून घेतलेला आहे. त्यासाठी अर्धी वाटी मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 3 चमचे मीठ, त्याचबरोबर मोहरीची डाळ पण लागते. ती नसेल तर मोहरी, बडीशोप व मेथीचे दाणे. हे सर्व गरम करून मी आता हे मिक्सरला थोडे मोठे मोठे बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बारीक करून घेत आहे. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर असं जाडभर झालेलं आहे. यामध्ये मोहरीचे दाणे, बडीशोप व मेथीचे दाण्याचे पावडर आहे. हे सगळे एकत्रित केलेलं आहे. सर्व मिश्रण मी आता एकत्रित सगळीकडे मिक्स करणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी मिरची पावडर, हळद, मीठ व हिंग हे सर्व जिन्नस एकत्र करत आहे. व हे सर्व जिन्नस सर्व फोडींना लावून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण एकत्र मिसळलेलं आहे. आता ह्या मिसळलेल्या मिश्रणावरती गरम केलेले तेल थंड झालेले आहे, ते मी ह्याच्यावर घालत आहे. गोडाच्या लोणच्यामध्ये आपल्याला तेल जास्त घालायचं नाही, फक्त एक वाटीभरच तेल ह्यामध्ये ॲड करायचं आहे. हे सर्व जिन्नस एकत्र झालेले आहेत. व आता हे हवाबंद भरणीत आपल्याला भरायचं आहे. भरते वेळेस त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. अगोदर गूळ ॲड केला तर तो एकत्रित मिक्स होत नाही, त्यामुळे थोड्या फोडी थोडा गूळ असं टाकत मिश्रण एकत्र भरणीत आपल्याला भरायचं आहे. मी अशी एक भरणी घेतलेली आहे. आपण काचेची भरणी किंवा प्लॅस्टिकची भरणी कोणतीही वापरू शकतो. व हे लोणचं रोज आपल्याला 10 दिवस खालून वरपर्यंत हलवायचं आहे, त्यामुळे हे लोणचं वर्षभर टिकतं. त्यामुळे व तेलकट नसल्यामुळं मुलंही आवडीनं खातात. व हे शरीरासाठी पौष्टिक आहे, कारण आंबट गोड सर्व चवी आपल्याला ह्या लोणच्यातून भेटतात. सर्वप्रथम मी बरणीमध्ये थोड्या फोडी घातलेल्या आहेत. तळाला थोड्या फोडी गेल्यानंतर थोडासा मी त्यामध्ये गूळ ॲड करते. असं 2-3 थर केल्यामुळं गूळ एकत्रित सगळीकडे मिक्स होतो व सगळ्या फोडींना गूळ व्यवस्थित लागतो. आणि हे 2-3 आपल्याला 10 दिवस सलग वरून खालीपर्यंत हलवायचं आहे, त्यामुळं पूर्ण गूळ एकत्रित होतो. अशा पद्धतीनं आपण हे लोणचं खूप सोप्या साध्या पद्धतीनं बनवू शकतो. त्यासाठी कमीत कमी साहित्य लागते, जणू त्याला बाहेरून मसाला वगैरे काही आणावं लागत नाही. हे आपण घरी मसाला तयार करून सोप्या पद्धतीने बनवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.